आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा दोन हजार चोवीसमध्ये आता पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण अगदी महादेवाची जी सेवा उपासना आहे ती मनोभावे करत असतो कारण असं म्हटलं जातं की जो कोणी भक्त शंकराची सेवा उपासना करतो त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख राहत नाही त्याच्या प्रत्येक इच्छा महादेव न बोलता न काही सांगता पूर्ण करतात त्यामुळे बघा महादेवांची अगदी साधी सोपी सेवा केली तरी देखील केल महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या अनेक मनोकामना यामुळे पूर्ण होतात आता महादेवांची जी सगळ्यात आवडती सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेक हा रुद्राभिषेक तुम्ही कुठल्याही सोमवारी वर्षभर प्रत्येक सोमवारी पण करू शकता आणि आता श्रावण महिना आहे श्रावण महिना महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे बघा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हा रुद्राभिषेक तुम्ही नक्की करा अतिशय प्रभावी सेवा आहे महादेवांची अतिशय आवडती सेवा आहे या सेवेमुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दैन्य सर्व काही दूर होतं आपले जे काही संकट आहेत ते देखील दूर होतात आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे ही जी सेवा आहे ती श्रावणातील प्रत्येक सोमवारी आवर्जून करा तुम्हाला जर वेळ असेल तर रोज तुम्ही श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेकाची सेवा करू शकता वेळ नसेल तर प्रत्येक सोमवारी तरी तुम्ही ही सेवा आवर्जून करा स्त्री पुरुष कोणीही ही सेवा करू शकतात अविवाहित महिला पुरुष विधवा महिला देखील ही सेवा जी आहे रुद्राभिषेकाची करू शकतात आता घरच्या घरी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ही रुद्राभिषेकाची सेवा कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत सोपी साधी पद्धत आहे व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता बघा रुद्राभिषेक करत असताना तो तुम्ही श्रावण सोमवारी सकाळी करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये हा रुद्राभिषेक तुम्ही करू शकता रुद्राभिषेक करायच्या आधी तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे कुठलीही सेवा अग्नीच्या साक्षीनेच होते त्यामुळे आधी शुद्ध गाईच्या तुपाचा देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे आणि नंतर सेवेला सुरुवात करायची आहे घरातील महादेवाची पिंड घ्यायची आहे त्यावरती पाण्याने आधी अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवायचा जप आपल्याला चालू ठेवायचा आहे आता दूध आणि पाण्याने अभिषेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे याशिवाय तुम्ही शिवपिंडीवरती दह्याने अभिषेक करू शकता साखरेने पण अभिषेक करू शकता त्याचबरोबर तुम्ही गंगाजलाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मधाने देखील अभिषेक करून घ्यायचा आहे यापैकी कुठली वस्तू नसेल तर फक्त तुम्ही पाण्याने आणि दुधाने अभिषेक केला तरी चालेल आणि इतर या गोष्टी ज्या आहेत मी सांगितलेल्या आहेत त्या देखील तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करू शकता आता बघा अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर शिवपिंड आपल्याला एखाद्या तामनात ठेवायचे आहे त्यावरती बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि पांढरं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे एकशे आठ बेलपत्र असतील तर ती तुम्ही अर्पण करा नसतील तर एक बेलपत्र अकरा बेलपत्र जेवढी बेलपत्र आहेत तेवढी तुम्ही अशी अर्पण करायचे बेल आहे बेलपत्र अर्पण करत असताना ते पालथ अर्पण करायचं आहे म्हणजे जो मऊ भाग आहे पानाचा तो पिंडीला स्पर्श झाला पाहिजे असा अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा जी शिवामूठ आहे प्रत्येक सोमवारी ती तुम्ही अर्पण करायची आहे आता अशा प्रकारे तुमच्याकडे जर अभिषेक पात्र असेल तर ते अभिषेक पात्र घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे शिवपिंडीवरती थेंब थेंब पाणी पडत राहील अशा पद्धतीने तुम्ही हे गळती पात्र ठेवू शकता अभिषेक पात्र नसेल तर हाताने तुम्ही जलाभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काही मंत्र बोलायचे आहेत आता अभिषेक पात्र असेल तर अशा प्रकारे तुम्ही ते वर ठेवू शकता आणि थेंब थेंब जलाभिषेक होत राहतो आणि तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने मंत्र म्हणू शकता त्यामुळे बघा अभिषेक पात्र नसेल तुमच्याकडे तर आत्ताच ते घेऊन ठेवा श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी त्याचा खूप उपयोग आपल्याला होतो त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहेत आता ते मंत्र कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते तर असं नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे पुस्तक तुम्हाला स्वामींच्या मठामध्ये मिळून जाईल ते तुम्हाला मिळालं तर अवश्य तुम्ही घ्या त्यामध्ये बघा सोमवारची जी सेवा आहे शंकराची त्यामध्ये सर्व मंत्र दिलेले आहेत रुद्राभिषेकामध्ये आपल्याला कुठले मंत्र म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला आता सांगते तर बघा स्तोत्र एक वेळा म्हणायचे गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचे श्रीराम रक्षा स्त्रोत्र एक वेळा म्हणायचे श्रीरुद्र अध्याय चमक नमक हे एक वेळा म्हणायचे शिवकवच एक वेळा म्हणायचे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरव स्तोत्र अकरा वेळा म्हणायचे अष्टोत्तर नामावली तुम्हाला एक वेळा म्हणायची आहे अशा प्रकारे तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आता बघा तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करा आणि त्याचबरोबर शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला एक वेळा म्हणायची आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून हे सर्व रुद्राध्यायाचे मंत्र जे आहेत ते ऐकू शकता आणि हाताने तुम्ही जलाभिषेक करू शकता किंवा अभिषेक पात्र असेल तर त्या अभिषेक पात्रामुळे शिवपिंडीवरती थेंब थेंब जलाभिषेक होत राहील अशा प्रकारे आपल्याला हे जे मंत्र आहे ते आहे किंवा ऐकायचं आहे पुस्तक तुम्हाला मिळालंच नाही तर आधी सांगितल्याप्रमाणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्याचबरोबर शिव अष्टोत्तर नामावली याचं तरी पठण आपल्याला एक वेळा करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला रुद्राभिषेक करून घ्यायचा आहे शंकराची आरती म्हणून घ्यायची आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे तुम्ही नैवेद्यामध्ये खडी साखर ठेवायची आहे किंवा घरातील साखर ठेवली तरीही चालेल आणि अशा प्रकारे श्रावणातील प्रत्येक सोमवारी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला असा रुद्राभिषेक करून घ्यायचा आहे रुद्राभिषेक करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं शंकराची ती अत्यंत आवडती सेवा आहे त्यामुळे बघा ही सेवा तुम्ही श्रावणामध्ये करायला चुकवू नका प्रत्येक सोमवारी ही सेवा तुम्ही करत चला किंवा श्रावणातील प्रत्येक दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता आता जे अभिषेक केलेलं पाणी आहे पहिल्यांदा आपण शिवबिंडीला जे अभिषेक करत असतो दुधाने पाण्याने तर ते अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते घरातील रोपट्यांना टाकायचं आहे घरातील सर्व सदस्यांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून ते पाणी प्यायचं आहे ते जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही तर घरातील रोपट्यांनाच आपल्याला ते टाकायचं आहे फक्त तुम्ही तुळशीला हे पाणी अभिषेक केलेलं टाकायचं नाही तर बघा अवश्य तुम्ही या श्रावणामध्ये शंकराची आवडती जी सेवा आहे रुद्राभिषेक तो नक्की करा कशा पद्धतीने तो सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी करता येऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना असा रुद्राभिषेक श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी घरच्या घरी करता येईल